नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या यूट्यूब चॅनलवर. आपण व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपल्या चॅनलमार्फत सुरू असलेले काही महत्त्वपूर्ण कोर्सेसबद्दल अपडेट जाणून घेऊयात. अंगणवाडी सुपरवायझर झूम ऑनलाईन कोर्स, झूम ऑनलाईन कोचिंग ट्युटोरियल कोर्स, जवाहर नवोदय विद्यालय एक्झाम 5th स्टँडर्ड हे कोर्स लॉन्च केलेले असून या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 94 05 70 75 21 या नंबरवर व्हॉट्सअप करायचे आहे. तसेच विविध मॉक टेस्ट सिरीजसुद्धा तुम्ही परचेस करू शकता, ज्यात CTET मॉक टेस्ट सिरीज, सेट एक्झाम प्रिपरेशन मॉक टेस्ट सिरीज, सरळ सेवा भरती एक्झाम प्रिपरेशन मॉक टेस्ट सिरीज या तुम्ही खरेदी करू शकता. शिक्षक म्हणून जर तुम्ही मुलाखतीची तयारी करीत असाल तर त्यासाठीसुद्धा तुम्ही शिक्षक भरती डेमो लेसन तयारी ही PDF खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला 94 05 70 75 21 या नंबरवर व्हॉट्सॲप करायचे आहे. चला तर मग आज आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका जिल्हा परिषद नंदुरबार येथील प्रश्नपत्रिका सॉल्व करणार आहोत. यामधील आपण आज GK पोर्शन सॉल्व करणार आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणते वेब पोर्टल सुरू केले? जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणते वेब पोर्टल सुरू केले? ऑप्शन आहेत मन की बात, आपले सरकार, महाऑनलाईन, माय प्लॅन. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आपले सरकार. जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आपले सरकार हे वेब पोर्टल सुरू केले. पुढचा प्रश्न आहे, 2A हंगर फ्री वर्ल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 2A हंगर फ्री वर्ल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन आहेत डॉक्टर MS स्वामीनाथन, अमर्त्य सेन, अनुज धर, तिस्ता सेटलवाड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर MS स्वामीनाथन. 2A हंगर फ्री वर्ल्ड या पुस्तकाचे लेखक डॉक्टर MS स्वामीनाथन हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, सन 2018 ते 2019 या वर्षी देशात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात झाले? ऑप्शन आहेत केरळ, आंध्र प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, उत्तर प्रदेश. सन 2018-19 या वर्षी देशामध्ये गव्हाचे सर्वाधिक उत्पादन हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये झाले. पुढचा प्रश्न आहे, बटरफ्लाय स्ट्रोक हा शब्दप्रयोग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बटरफ्लाय स्ट्रोक हा शब्दप्रयोग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत जलतरण, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जलतरण. बटरफ्लाय स्ट्रोक हा शब्दप्रयोग हा जलतरण या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, पारा या धातूसाठी रसायनशास्त्रात कोणती संज्ञा वापरली जाते? ऑप्शन आहे HG, MG, NE आणि FE. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, HG. पारा या धातूसाठी रसायनशास्त्रामध्ये HG ही संज्ञा वापरली जाते. पुढचा प्रश्न घेऊ, देशात डॅश या राज्याने पंचायत राज्य पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला? ऑप्शन आहेत पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि राजस्थान. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, राजस्थान. देशात राजस्थान या राज्याने पंचायत राज्य पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला. 2 ऑक्टोबर 1959 रोजी पंचायत राज स्वीकारणारे राजस्थान येथील नागौर जिल्ह्यामध्ये पंचायत राज्य पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार करण्यात आला. तर पंचायत राज्य पद्धती स्वीकारणारे पहिले राज्य राजस्थान, दुसरे आंध्र प्रदेश, तिसरे आसाम, चौथे तमिळनाडू आहे आणि महाराष्ट्र हे पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे 9वे राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे, धुळे जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन नंदुरबार हा जिल्हा कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आला? ऑप्शन आहे 1999, 1997, 1998 आणि 1996. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1998. 1 जुलै 1998 धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार हा जिल्हा निर्माण करण्यात आला. तसेच अकोलामधून वाशिम या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1998. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही? आपल्याला या प्रश्नामध्ये तापी नदीची उपनदी जी नाही ती ओळखायची आहे. तर ऑप्शन आहेत अनेर, प्रवरा, गिरणा, पूर्णा.
त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा. प्रवरा ही तापी नदीची उपनदी नाही तर ती गोदावरी नदीची उपनदी आहे. तर आता आपण थोडक्यामध्ये गोदावरी नदी आणि तापी नदीबद्दल माहिती जाणून घेऊ. तर गोदावरी नदी ही हिचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होतो. तसेच गोदावरी नदीची लांबी ही 668 किलोमीटर आहे आणि गोदावरी नदीचे खोरे हे राज्यातील सर्वात मोठे नदी खोरे म्हणून ओळखले जाते. गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत तारणा, प्रवरा, मुळा, भोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, मांजरा, कादवा, शिवना, दुधना, प्राणहिता तसेच इंद्रावती या आहेत गोदावरी नदीच्या उपनद्या. तर तापी नदीचा उगम हा बैतूल जिल्ह्यामध्ये बैतूल येथे मध्य प्रदेश या राज्यामध्ये बैतूल जिल्ह्यात होतो. तर या तापी नदीची लांबी ही 208 किलोमीटर आहे आणि तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. ती जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते आणि गुजरातमधील सुरत येथे अरबी समुद्राला जाऊन मिळते. तसेच तापी नदीच्या काठावर भुसावळ हे शहर वसलेले आहे. त्यामुळे तापी नदीची उपनदी नसलेली नदी कोणती आहे तर प्रवरा. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे सन 2011 जनगणनेनुसार राज्यातील एकूण लोकसंख्येशी अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे. ऑप्शन आहे 10.15%, 9.35%, 8.9% आणि 8.7%. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 9.35%. सन 2011 जनगणनेनुसार राज्यातील एकूण लोकसंख्येशी अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण हे 9.35% इतके आहे. पुढचा प्रश्न आहे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. ऑप्शन आहेत राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराज्यपाल, मुख्य कार्यकारी अधिकारी. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पंतप्रधान. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. पुढचा प्रश्न आहे संविधानातील कोणत्या कलमान्वये शिक्षणाचा हक्क मान्य करण्यात आला आहे. ऑप्शन आहेत 21 14 ब 17 ड 19 क. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 21 अ या कलमानुसार शिक्षणाचा हक्क मान्य करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहू आंतरराष्ट्रीय संकेतानुसार इंग्लंडमधील डॅश या शहराजवळून जाणाऱ्या रेखावृत्तास मूळ रेखावृत्त मानले जाते. ऑप्शन आहेत लंडन, बैरूट, ग्रीनिच, वेलिंग्टन. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ग्रीनिच. आंतरराष्ट्रीय संकेतानुसार इंग्लंडमधील ग्रीनिच या शहराजवळून जाणाऱ्या रेखावृत्तास मूळ रेखावृत्त मानले जाते. पुढचा प्रश्न आहे बल्बच्या दिव्यात डॅश धातूची तार वापरली जाते. ऑप्शन आहेत ॲल्युमिनियम, टंगस्टन, तांबे, निकेल. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन. बल्बच्या दिव्यामध्ये टंगस्टन या धातूची तार वापरली जाते. पुढचा प्रश्न आहे शरीरातील पेशी डॅशचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी करतात. ऑप्शन आहे ग्लुकोज, ग्लिसरॉल, सेल्युलोज, जीवनसत्वे. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ग्लुकोज. शरीरातील पेशी या ग्लुकोजचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी करतात. पुढचा प्रश्न आहे डॅश या जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा विकार होतो. ऑप्शन आहे व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी या जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा विकार होतो. तर व्हिटॅमिन सीचे रासायनिक नाव आहे ॲस्कॉर्बिक आम्ल. तसेच हे व्हिटॅमिन पाण्यात अतिद्रावणीय असल्यामुळे त्याला सर्वाधिक अस्थायी जीवनसत्व असं म्हणतात. व्हिटॅमिन सीचे स्रोत आहेत आवळा, पेरू, संत्री, लिंबू, किवी, स्ट्रॉबेरी, पपई, ब्रोकोली, कोबी, सिमला मिरची. त्याचप्रमाणे पालेभाज्या जास्त शिजविल्यानंतर त्यातील व्हिटॅमिन सी हे जीवनसत्व नष्ट होते. ताज्या फळांपेक्षा हवाबंद डब्यातील फळांमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण हे कमी असते कारण उष्णतेमुळे त्यातील व्हिटॅमिन सीचा नाश होतो. पुढचा प्रश्न घेऊ WHO पुढीलपैकी कोणत्या संस्थेचे संक्षिप्त नाव आहे. WHO कोणत्या संस्थेचे संक्षिप्त नाव आहे. ऑप्शन आहेत वर्ल्ड ह्युमन डेव्हलपमेंट, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेरिटेज ऑर्गनायझेशन,
आणि वर्ल्ड हेली ऑर्गनायझेशन, त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. WHO हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे संक्षिप्त नाव आहे. तर WHO ची स्थापना ही 7 एप्रिल 1948 झाली. तसेच WHO चे हेडक्वार्टर हे जिनिवा येथे आहे, स्वित्झर्लंड येथे. पुढचा प्रश्न घेऊ. पहिली गोलमेज परिषद कोणत्या वर्षी भरवण्यात आली होती? ऑप्शन आहेत 1930 1933 1929 1932. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, 1930. पहिली गोलमेज परिषद हे 1930 लंडन येथे भरवण्यात आली होती. आपण आता थोडक्यामध्ये गोलमेज परिषदांबद्दल माहिती घेऊयात. तर सायमन कमिशनच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदा भरविण्यात आल्या होत्या. तर काँग्रेसचा एकही प्रतिनिधी पहिल्या परिषदेला हजर नव्हता. पहिल्या परिषदेमध्येच आंबेडकरांनी दलित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. 1930 पहिली गोलमेज परिषद, 1931 दुसरी गोलमेज परिषद आणि 1932 तिसरी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. 1931 जी दुसरी गोलमेज परिषद होती, तर या परिषदेला महात्मा गांधीजी उपस्थित होते. तर पहिली, दुसरी आणि तिसरी जी गोलमेज परिषद होती, तर या तिन्ही गोलमेज परिषदांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित होते. पुढचा प्रश्न पाहू. जागतिक शांतता टिकविण्यासाठी राष्ट्रसंघाची निर्मिती डॅश वर्षी करण्यात आली. ऑप्शन आहे 1920 1921 1928 आणि 1923. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, 1920. जागतिक शांतता टिकविण्यासाठी राष्ट्रसंघाची निर्मिती ही 1920 या वर्षी करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे. सन 1919 या वर्षी जालियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या शहरात घडले? ऑप्शन आहे जालियनवाला, जलालपूर, अमृतसर, चंदीगड. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक तीन, अमृतसर. 13 एप्रिल 1919 अमृतसर येथील जालियनवाला बागेमध्ये डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ सभा आयोजित केली होती. आणि या दिवशीच बैसाखीचा सण असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोकसभेला उपस्थित होते. सभा सुरू असताना जनरल डायरने सैनिकांना गोळीबाराचा आदेश दिला आणि यामध्ये हजारो लोक हे मृत्युमुखी पडले होते. याला जालियनवाला बाग हत्याकांड असे म्हटले जाते. कधी झाला होता जालियनवाला बाग हत्याकांड? तर 13 एप्रिल 1919 अमृतसर येथील जालियनवाला बाग या ठिकाणी झाला होता. पुढचा प्रश्न आहे. पोलिओ आजार हा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आजारात मोडतो? जलजन्य, वायुजन्य, जीवाणूजन्य की विषाणूजन्य? त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार, विषाणूजन्य. पोलिओ हा आजार विषाणूजन्य आजारामध्ये मोडतो. खालीलपैकी कोणत्या अनुसूचित जनजातीमध्ये मातृसत्ता कुटुंब पद्धती आढळते? ऑप्शन आहेत खासी, भिल्ल, कोकणी आणि वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, खासी. खासी या अनुसूचित जनजातीमध्ये मातृसत्ता कुटुंब पद्धती आढळते. पुढचा प्रश्न आहे. तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची किती? ऑप्शन आहे 1646 मीटर, 1442 मीटर, 1891 मीटर आणि 1115 मीटर. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार, 1115 मीटर. तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची ही 1115 मीटर इतकी आहे. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता तालुका तळोदा महसूल उपविभागामध्ये समाविष्ट आहे? ऑप्शन आहे शहादा, अक्राणी, नवापूर आणि अक्कलकुवा. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार, अक्कलकुवा. अक्कलकुवा हा तालुका तळोदा महसूल विभागामध्ये समाविष्ट आहे. पुढचा प्रश्न आहे. रंगावली मध्यम सिंचन प्रकल्प कोणत्या तालुक्यात मोडतो? ऑप्शन आहेत नंदुरबार, शहादा, नवापूर, अक्कलकुवा. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन, नवापूर. रंगावली मध्यम सिंचन प्रकल्प हा नवापूर या तालुक्यात मोडतो. आता आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. हुतात्मा शिरीष कुमार यांचे स्मारक कुठे आहे? ऑप्शन आहे सारंगखेडा, अक्राणी, नंदुरबार, तळोदा.
त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार. हुतात्मा शिरीष कुमार यांचे स्मारक हे नंदुरबार येथे आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण नंदुरबार जिल्हा परिषदेची जे प्रश्नपत्रिका होती त्यातील आपण जीकेचा पोर्शन बघितला आहे. या जीकेचे प्रश्न कसे विचारले जातात यावरून आपल्याला लक्षात येते. अशा प्रकारे आज आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. अशाच प्रकारचे क्वेश्चन आपण पुढील भागामध्ये पण सॉल्व्ह करणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण इंग्लिश मराठी तसेच गणितावर आधारित प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.